हलबा एल्गार महामोर्चा और आदिवासी हलबा समाज के युवकों द्वारा नागपुर के झाड़े चौक में केंद्र सरकार और राज्य सरकार के विरोध में अर्धनग्न होकर घंटा बजाओ आंदोलन किया गया। प्रदर्शनकर्ता 21 दिसंबर से बिना कुछ खाए पिए प्रदर्शन कर रहे हैं। आंदोलन जगदीश खापिकर के नेतृत्व में शुरू है। बता दें, भारत सरकार कार्मिक लोक शिकायत और पेंशन मंत्रालय कार्मिक व प्रशिक्षण विभाग द्वारा जारी कार्यालय ज्ञापन में हलबा कोष्टा कोष्ठी हलबा समुदाय को अनुसूचित जनजाति वर्ग से सामान्य वर्ग में गलत ढंग से रखा गया है, जबकि सुप्रीम कोर्ट ने अपने निर्णय में कहीं भी हलबा समुदाय को सामान्य वर्ग का नहीं माना है, बल्कि हलबा कोष्ठी जाति का उल्लेख किया है कि वे हलबा नहीं है। इसका खामियाजा पूरे हलबा समुदाय को भुगतना पड़ रहा है। इसी के मद्देनजर नागपुर के झाड़े चौक में हलबा जनजाति के युवकों द्वारा 5 दिनों से उपोषण चल रहा है, लेकिन हलबा समाज की मांगों की सुध लेने न राज्य सरकार से कोई आया है और न ही केंद्र सरकार से। इसके चलते सरकार का ध्यान अपनी ओर आकर्षित करने और हलबा समाज की मांग नागपुर के आमदार और खासदार द्वारा सदन में उठाए जाने के लिए ये विरोध प्रदर्शन किया जा रहा है। यदि इनकी ओर ध्यान नहीं दिया जाता है तो आंदोलन तेज करने की चेतावनी हलबा एल्गार मोर्चे द्वारा दी गई। प्रदर्शन के दौरान रवि भाऊ पोनीकर, रवि पराते, दुर्गेश पारखेड़कर, राहुल पराते और अन्य आंदोलनकर्ता इस प्रदर्शन में शामिल थे। आदिवासी हलबा समाजाच्या न्याय हक्कासाठी मागील 5 दिवसापासून या ठिकाणी उपोषणकर्त्यांच्या माध्यमातून आणि हलबा समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला जागवण्यासाठी घंटा बजाव सरकार जगाव असा आंदोलन जगदीशजी खापेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतो आहे। आणि या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो किंवा नागपूरचे राजकारण नागपूरमध्ये राजकारण करणारे राज्यकर्ते असो, त्यांना या माध्यमातून आम्ही चेतावणी देतो आहे की अनेकदा त्यांनी या हलबा समाजाला लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना गुमराह करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांचा उपयोग करून घेतलेला आहे। परंतु आता हा हलबा समाज जागून उठलेला आहे, हा हलबा समाज पेटून उठलेला आहे, ह्या हलबा समाजाने क्रांती करण्याचं ठरवलेलं आहे, त्यामुळे आता ही क्रांती होणार आहे। म्हणून मी नागपूर शहराच्या सर्व राज्यकर्त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी जर राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, त्यांच्या नेत्यांसमोर, आमदारांसमोर, खासदारांसमोर, मंत्र्यांसमोर आमचे मागण्या मांडून जर त्या मागण्यांना यश मिळवण्यासाठी प्रयत्न नाही केले, प्रमाणपत्र व जातीच्या वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच आदिवासी विकास भवनमध्ये जे स्पुटनी कमिटी आहे त्या समितीमध्ये एक मानवशास्त्रज्ञ म्हणून, एक PhD तज्ज्ञ म्हणून आदिवासी हलबा समाजाच्या कोणताही शिक्षण केलेला, पदवीधर, PhD केलेला मानवशास्त्र ते नेमणूक करण्यात आली पाहिजे, एवढीच मागणी या ठिकाणी आदिवासी हलबा समाजातर्फे करीत आहे। मी महाराष्ट्र राज्य सरकारला या नागपूरवरून सांगू इच्छितो की आमची मागणी शासन दरबारी अगर लागली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू। आता तर सध्या आम्ही उपोषण करीत आहे, पण आमरण उपोषणाला बळी पाडू नका। या नागपूर शहरामध्ये अगर उग्र आंदोलन अगर झालं तर याच्या संपूर्ण जबाबदारी या राज्य सरकार असेल असे मी या ठिकाणी घोषित करतो। धन्यवाद। की हलवा जमातीचे घंटा समजून वाजवता वाजवता आज हलबा समाजाचे कपडे उतरलेले आहेत, म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार, मी दोन्ही सरकारला इशारा देतो की हलबा समाजाचा तुम्ही अंत पाहू नका। जर हलबा समाज एक वेळा जर पेटून उठला तर हा आंदोलन तुम्हाला झेपता येणार नाही, म्हणून सरकारला स्पष्ट इशारा देतो आहे की हलबा जमातीच्या जे योग्य मागण्या आहेत ते मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा। आज 5वा दिवस उपोषणाचा सुरू आहे। रवी पोवनीकर, माननीय रवीजी पराते, दुर्गेशजी पारखेडकर हे सर्व 5 दिवसापासून अनिश्चितकालीन उपोषणाला बसलेले आहे। आमच्या मागण्या लवकरात लवकर ह्या शासनाने योग्य रीतीने सोडविल्या नाही तर हा आंदोलन आणखी उग्र करण्यात येईल, जे सरकारला परवडणार नाही। जय आदिम, जय भीम।